रॉबर्ट कियोसाकी सांगतात, ऑस्टिनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये एकदा एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं. ते वर्ष होतं 1974. विद्यार्थी होते MBA चे आणि व्याख्याते होते मॅकडोनॉल्ड्सचे संस्थापक रे कॉर्क. माझा जवळचा मित्र किम हा देखील तेव्हा तिथं शिकत होता. हा त्यानं सांगितलेला किस्सा. रे यांचं भाषण अगदी जोरदार आणि स्फूर्तीदायक होतं. त्यांचं व्याख्यान संपलं, विद्यार्थी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जायला निघाले. जाता जाता त्यांनी बिअर घेण्यासाठी आमच्यासोबत याल का असं रे यांना विचारलं. त्यांनीही ते आमंत्रण आनंदानं स्वीकारलं. सगळ्यांनी आपापले ग्लास हाती घेतले, चिअर्स करण्यासाठी उंचावले. त्यानंतर रे यांनी जमलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला, माझा उद्योग कोणता? प्रश्न ऐकून सारेच जण हसले. त्यांना वाटलं की ते आपली चेष्टा करत आहेत. उत्तर न आल्यानं त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. मग एक विद्यार्थी म्हणाला, सर जगातील कोणताही माणूस सांगेल की तुम्ही हॅमबर्गरच्या उद्योगात आहात आणि मॅकडॉनॉल्ड्सचे मालक आहात. रे हसले आणि म्हणाले, तुम्ही हेच उत्तर द्याल असं वाटलं होतं मला. पण ते काही क्षण थांबले आणि बोलू लागले, मित्रमैत्रिणींनो, मी हॅमबर्गरच्या उद्योगात नाही, माझा उद्योग रिअल इस्टेटचा आहे. कित सांगत होता एवढं सांगून ते थांबले नाही. त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आम्हाला सविस्तर समजावून सांगितला. हॅमबर्गरचा व्यवसाय करणं, त्यात मक्तेदारी निर्माण करणं वगैरे वगैरे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. पण त्याहीपेक्षा बारकाईनं ते त्यांच्या प्रत्येक फ्रँचायसीचं ठिकाण पाहत होते. उत्तम जागी असलेली फ्रँचायसी म्हणजे अर्धयश हे त्यांना माहीत होतं. जी व्यक्ती मॅकडीची फ्रँचायसी घेते ती त्या कंपनीला तिथं जागा घेण्यासाठी पैसे देत तरी असते किंवा त्यांच्यासाठी ती जागा खरेदी करत असते. आज मॅकडी ही रिअल इस्टेटचा विचार करता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. रोमन कॅथोलिक चर्चपेक्षाही त्यांच्याकडे जास्त इमारती आहेत. मुख्य म्हणजे त्या साऱ्या मोक्याच्या जागेवर आहेत. अमेरिकाच काय पण जगभरात कुठेही पहा, मॅकडीच्या फ्रँचायसी त्या त्या शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये कोपऱ्यावर थोडक्यात मोक्याच्याच जागेवर आहेत. कीत म्हणाला, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा होता. आज तो गाड्या धुण्याच्या व्यवसायात आहे आणि अर्थातच त्याचा उद्योग रिअल इस्टेटचाच आहे. भाग क्रमांक 2 आपण बघितलं की माणसं स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त काम करतात. ते सर्वप्रथम कंपनीसाठी, नंतर सरकारसाठी आणि शेवटी कर्ज देणाऱ्या बँकांसाठी काम करतात. कामाचा काळ संपला की त्यांच्या हातात काहीच उरत नाही. मी तरुण असताना मॅकडी नव्हतं, तेव्हाही श्रीमंत डॅड माईक आणि मला रे यांनी सांगितलेला धडा शिकवत होते. श्रीमंत होण्याचं रहस्य क्रमांक 3 हेच तर आहे. ते रहस्य आहे, तुमचा व्यवसाय ओळखा. माणसं आयुष्यभर इतरांसाठी काम करत असतात. आर्थिक प्रश्नांचाच हा परिणाम आहे. आपली सध्याची शिक्षण पद्धती ही तरुणांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे त्यांचं आयुष्य पगाराभोवती आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाच्या रकान्याभोवतीच फिरत राहतं. आपल्या प्राथमिक कौशल्यात वाढ झाल्यानंतर ही मुलं व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जातात. ते इंजिनियर, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, कलावंत, लेखक इत्यादी बनतात. ही व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली की त्यांचा कर्मचारी वर्गात प्रवेश करण्याचा आणि पैशासाठी काम करण्याचा मार्ग खुला होतो. तुमचा व्यवसाय आणि उद्योग यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजेच तुमचा व्यवसाय म्हणजेच तुमचं प्रोफेशन आणि उद्योग म्हणजे बिझनेस. मी लोकांना विचारतो, तुमचा व्यवसाय कोणता? त्यावरती उत्तर येतं, हो मी बँकर आहे. मग मी त्यांना विचारतो, म्हणजे तुम्ही बँकेचे मालक आहात? ते नेहमीचंच उत्तर देतात, नाही मी बँकेत काम करतो. याचाच अर्थ त्यांच्या मनात त्यांचा व्यवसाय आणि उद्योग याविषयी गोंधळ असतो. ते व्यवसायानं बँकर असतात तरी त्यांना स्वतःच्या उद्योगाची आवश्यकता आहे. रे यांचा व्यवसाय आणि उद्योग याबाबतचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होता. ते विक्रेते होते. एकेकाळी ते मिल्कशेकसाठी मिक्सर विकत होते. आज हॅमबर्गर आणि त्याच्या फ्रँचायसी विकत आहेत मॅकडी नावाने. हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचा उद्योग उत्पन्न देणाऱ्या रिअल इस्टेट निर्माण करण्याचा आहे. आपल्या शालेय शिक्षणामध्ये एक अडचण आहे, तिथं आपण ज्या गोष्टींचं शिक्षण घेतो तोच आपला उद्योग होतो. पहा ना, हॉटेल मॅनेजमेंट केलं तर हॉटेलमध्ये नोकरी करता, कायद्याचा अभ्यास केला तर वकील करता, ऑटो मॅकॅनिकचा अभ्यास केलात तर ऑटो मॅकॅनिक होता. हे करता करता आपण उद्योग करणं विसरून जातो. आपण व्यावसायिक होतो आणि दुसऱ्याच्या उद्योगासाठी काम करतो. आयुष्यभर तिसऱ्याच माणसासाठी काम करून त्याला श्रीमंत करत राहतो. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी स्वतःच्या उद्योगाकडे लक्ष द्यायला हवं.
या उद्योगातूनच मालमत्तेची निर्मिती होते. हीच मालमत्ता उत्पन्न निर्माण करते आणि पगारावरच या कल्पनाच योग्य आणि उत्तम आहेत. तरी देखील रेयांच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या उद्योगावर लक्ष देत नाही, फक्त तुमच्या उत्पन्नाच्या रकान्याकडे पाहत राहता. त्याऐवजी अधिक उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेच्या रकान्यावर लक्ष केंद्रित केलं तर आणि अधिक असलेला पैसा मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरला तर बहुसंख्य गरीब आणि मध्यमवर्गीय माणसं पैशांच्या बाबतीत पुराणमतवादी असतात. मी जोखीम घेऊ शकत नाही, तेवढी माझी ताकद नाही, त्यांचे आवडते सिद्धांत. याचं कारण एकच, त्यांचा आर्थिक पाया कच्चा असतो किंवा नसतोही, त्यामुळेच तर ते नोकरीला लोंबकळत राहतात, कायम सुरक्षित खेळतात. जेव्हा नोकर कपात सुरू झाली तेव्हा बहुसंख्य कामगारांच्या लक्षात आलं की ते जिला सर्वात मोठी मालमत्ता म्हणत होते ते त्यांना अक्षरशः खाऊन टाकत होती. घर नावाच्या मालमत्तेसाठी त्यांना पैसे मोजावे लागत होते, गाडी त्यांची प्राण घेत होती. नोकर कपातीनंतर त्या गाडीची किंमत गोल्फच्या काठी एवढी, म्हणजे $1,000 नव्हती. नोकरी गेल्यानंतरही अवलंबून राहावं, चरितार्थ दिसावं, चरितार्थ चालावं असं काहीच त्यांच्याकडे नव्हतं. ते ज्या कोणत्या गोष्टींना मालमत्ता समजत होते त्या कशाचाही त्यांना आर्थिक आणीबाणीच्या वेळी तग धरून राहण्यासाठी उपयोग झाला नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी बँकेमध्ये गृह किंवा वाहन कर्जाचा अर्ज भरला आहे. त्या अर्जात निव्वळ मूल्य नावाचा एक रकाना असतो, तो अवश्य बघावा, अवश्य पाहावा. बँकिंग आणि अकाउंटिंग पद्धतीमध्ये मालमत्ता म्हणून काय काय मोजायला परवानगी दिली आहे हे मोठं रंजक आहे. एकदा मला एक कर्ज घ्यायचं होतं, त्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती बँकेला हवी तशी उत्तम दिसायला हवी होती, तशी काही परिस्थिती नव्हती. म्हणून मग मी माझ्याकडच्या गोल्फच्या काठ्या, कलाकृतींचा संग्रह, पुस्तकं, स्टेरिओ, टी व्ही, आर्मानी सूट्स, घड्याळं, बूट आणि इतर वैयक्तिक गोष्टी मालमत्तेच्या रकान्यात भरल्या आणि त्याची किंमत वाढवली. तरी देखील माझा अर्ज फेटाळला गेला, कारण माझी रिअल इस्टेटमधली गुंतवणूक खूपच होती आणि त्या गुंतवणुकीतून मला एवढा परतावा मिळतो हे त्यांना पटत नव्हतं. मी नॉर्मल माणसांसारखी पगार देणारी नोकरी का करत नाही, एवढंच त्यांना हवं होतं. त्यांनी मला आर्मानी सूट्स, गोल्फच्या काठ्यांविषयी चकार शब्दानं विचारलं नाही. जेव्हा तुम्ही लोकमान्य असलेल्या आदर्शांच्या चौकटीत बसत नाही तेव्हा आयुष्य खूपच अवघड असतं. मला कधीतरी कोणीतरी सांगतं की माझं किंवा माझ्या गुंतवणुकीचं निव्वळ मूल्य आज $1,00,000 आहे किंवा $1,000,000 आहे, त्यावेळी मी दचकतो. यामागे एक कारण आहे, निव्वळ मूल्य हे कधीच तंतोतंत असत नाही, कारण जेव्हा तुम्ही मालमत्ता विकायला निघता तेव्हा मिळणाऱ्या फायद्यावरही तुम्हाला कर द्यावा लागतो, मिळकत कमी पडू लागते. तेव्हाही बहुसंख्य माणसं स्वतःला आर्थिक अडचणीत लोटतात. पैसा उभा करण्यासाठी ते आपली मालमत्ता विकतात, त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता बॅलन्स शीटमध्ये दाखवलेल्या किमतीपेक्षा कितीतरी कमी किमतीवर विकल्या जातात. त्याही परिस्थितीत फायदा झाला तर त्यावर कर आकारला जातो, त्या फायद्यातला आपला हिस्सा सरकार वसूल करतं. हे असं झालं की कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी उभी राहिलेली रक्कम कमीच पडते. म्हणूनच मी सांगतो की निव्वळ मूल्य सांगताना हा सारा विचार करा. तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा, पण त्याचबरोबर उद्योगीही राहा. कर्ज किंवा इतर वस्तू विकत घेण्याऐवजी रिअल खरोखरच्या मालमत्तेत पैसे गुंतवा. इतर वस्तू तुम्ही ज्या क्षणी घरी आणता त्या क्षणी त्यांची किंमत शून्य झालेली असते. तुम्ही नवी कोरी गाडी घेतली आणि ती रस्त्यावर आणली की तिची किंमत 25% कमी झालेली असते. तुमचे बँकर तिला मालमत्ता मानत असले तरी ती तुमची खरी मालमत्ता नाही. टिटॅनियम ड्रायव्हर या माझ्या गोल्फ क्लबची किंमत $400 होती, तुम्ही ज्या क्षणी वापरला त्या क्षणी त्याची किंमत $150 झाली. त्यामुळे जे प्रौढ आहेत त्यांनी आपले खर्च आणि कर्ज कमीत कमी ठेवावेत आणि भरभक्कम मालमत्तेचा पाया तयार करावा. जी मुलं अजून घराबाहेर पडलेली नाहीत, स्वतःच्या पायावर उभी नाहीत, त्यांना त्यांच्या पालकांनी मालमत्ता आणि कर्जातला फरक समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. घर सोडण्यापूर्वी, लग्न होण्याआधी, घर घेण्याआधी, मुलं होण्याआधी, अवघड आर्थिक परिस्थितीत अडकण्यापूर्वी आणि महत्त्वाचं म्हणजे साऱ्या गोष्टी क्रेडिट कार्डवर खरेदी करण्यापूर्वीच
त्यांना त्यांच्या मालमत्तेचा रकाना तयार करायला सांगा. काम करण्याची सारी वर्ष कर्जाच्याच विळख्यात अडकून पडलेली अनेक दाम्पत्य आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. सर्वात धाकटं मूल घराबाहेर पडल्यावर अनेकांच्या लक्षात येतं की त्यांनी निवृत्तीसाठी पुरेशी तयारीच केली नाही, मग ते थोडे तरी पैसे बाजूला ठेवण्याची धडपड सुरू करतात. त्याचवेळी त्यांचे स्वतःचे आईवडील आजारी पडतात आणि त्यांनाही नवी जबाबदारी पेलावी लागते. मग आम्ही आणि आमच्या मुलांनी कोणती मालमत्ता जमा करावी असाही प्रश्न मला विचारला जातो. माझ्या जगात खरी मालमत्ता वेगवेगळ्या प्रकारात मोडते. एक, आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही असा कोणताही व्यवसाय जो आपल्या मालकीचा असतो आणि इतरांच्या सहाय्यानं सुरू ठेवता येतो. आपल्याला जिथं काम करावं लागतं तर तो व्यवसाय राहत नाही, ती नोकरी असते. 2, स्टॉक्स शेअर्स. 3, बॉन्ड्स. 4, म्युच्युअल फंड्स. 5, उत्पन्न निर्माण करणाऱ्या स्थावर मालमत्ता. 6, नोट्स. 7, बौद्धिक संपदा. 7, बौद्धिक संपदा लेखन पेटंट यावरील रॉयल्टी. आणि 8, आणि असं काहीही जे उत्पन्न निर्माण करतं आणि ज्याची किंमत वाढते आणि त्याची बाजारपेठ उपलब्ध आहे. मी तरुण असताना सुशिक्षित डॅडनं मला सुशिक्षित नोकरी शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दुसऱ्या बाजूला श्रीमंत डॅडनं मला आवडती मालमत्ता विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही त्यांची काळजी घ्याल असं त्यांचं म्हणणं होतं. मला जमिनी आणि त्यावरील इमारती आवडतात, म्हणूनच मी रिअल इस्टेट गोळा करतो. मी त्यांच्याकडे दिवसभर बघत बसू शकतो. त्यातही जर अडचण निर्माण झाली तर ती इतकी काही अवघड नाही किंवा वाईट नाही की त्यामुळे मी माझी आवड बदलावी. ज्यांना स्थावर मालमत्तेचा तिटकारा वाटतो त्यांनी त्या खरेदी करू नयेत. मला छोट्या कंपन्यांचे, विशेषतः ज्या नुकत्याच सुरू झाल्या अशा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला आवडतात, कारण मी नवा उद्योग सुरू करणार आहे. मी कॉर्पोरेट व्यक्ती कधीच नव्हतो. मी माझ्या सुरुवातीच्या दिवसामध्ये मोठ्या कंपन्यांत काम केलं आहे. या कंपन्यांतला माझा काळ आनंदात गेला. तिथं माझ्या खूप चांगल्या आठवणी देखील आहेत. पण कुठेतरी खोलवर मला याची जाणीव आहे की मी काही कॉर्पोरेट व्यक्ती नाही. मला कंपनी सुरू करायला आवडते, ती चालवायला नाही. म्हणून मी छोट्या कंपन्यांचे शेअर्स घेतो. काही वेळा मीच एखादी कंपनी सुरू करतो. मी पब्लिक लिमिटेड करतो. नवीन शेअर्सच्या इश्यूमध्येच संपत्ती मिळते आणि हा खेळ मला आवडतो. बहुतेक लोकांना नव्या कंपन्यांची भीती वाटते, त्यांना त्या जोखमीच्या वाटतात. तशा त्या असतातही, पण तुम्हाला जर ती गुंतवणूक आवडत असेल, त्याविषयीची पूर्ण माहिती आणि ज्ञान असेल, तर जोखीम नक्कीच कमी होते. छोट्या कंपन्यांबाबत माझे गुंतवणुकीचे काही डावपेच आखाडे आहेत. मी साधारण वर्षभरातच त्यातून बाहेर पडतो. माझे रिअल इस्टेटच्या गुंतवणुकीमधले डावपेचही ठरलेले आहेत. मी छोट्या गुंतवणुकींनी सुरुवात करतो आणि खरेदी विक्री करत करत अधिकाधिक मोठ्या मालमत्ते मिळवत राहतो. त्यामुळे नफ्यावरील कर उशिरा भरता येतो. किंमत वाढेपर्यंत मी हे चालू ठेवतो. मी एखादी रिअल इस्टेट साधारण 7 वर्षांपर्यंत ठेवतो. मी अनेक वर्ष मरीन कॉर्प्स आणि झेरॉक्स या कंपन्यांत होतो, तरी देखील श्रीमंत डॅडनं जे सांगितलं होतं तेच केलं. माझी दिवसभराची नोकरी सुरू असली तरी माझं उद्योगावर लक्ष होतं. मी माझ्या मालमत्तेचा रकाना वाढवत होतो. मी रिअल इस्टेट आणि शेअर्समध्ये सक्रिय होतो. श्रीमंत डॅड नेहमीच आर्थिक साक्षरतेवर जोर देत असत, त्यानुसार मीही साक्षर होतो. आता मी अकाउंटिंग आणि कॅश मॅनेजमेंटमध्ये जितका चांगला आहे तितकाच गुंतवणुकीचं पृथ्वीकरण माझ्यात माझी कंपनी सुरू करण्यात आणि ती वाढवण्यातही आहे. हे असलं तरी मी एखादी कंपनी सुरू करण्यासाठी कोणालाही उत्तेजन देत नाही. त्यांना ते मनापासून वाटत असेल, ती त्यांची तीव्र इच्छा असेल, तर गोष्ट वेगळी. एखादी कंपनी सुरू करून चालवण्यातल्या साऱ्या गोष्टी कष्ट माहीत असल्यामुळेच मी हा सल्ला कोणाला देत नाही. एखाद्याला कोणताच कामधंदा मिळत नसेल आणि त्याची कंपनी सुरू करण्याचीच इच्छा असेल तर मी होकार देतो. कंपनी सुरू केल्यानंतर यश मिळण्याची खात्री नसते. 10 पैकी 9 कंपन्या 5 वर्षात बंद पडतात. त्यानंतरसुद्धा त्यातल्या 10 तल्या 9 कंपन्या यशावकाश बंदच पडतात. त्यामुळेच मी असा सल्ला देतो की दिवसा नोकरी सांभाळा आणि संध्याकाळी उद्योग. मी जेव्हा उद्योगाकडे लक्ष द्या असं सांगतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की मालमत्तेचा रकाना सांभाळा, तो मजबूत ठेवा. जेव्हा त्या रकान्यात $1 जाईल तेव्हा तो बाहेर पडू देऊ नका. तो त्या रकान्यात गेला की तो तुमचा कर्मचारी झाला असा विचार करा. पैशांबाबत सर्वात चांगली गोष्ट ही
की तो 24 तास काम करतो, पिढ्यानपिढ्या काम करत राहतो, दिवसा नोकरी सुरू ठेवा, कष्टाळू कर्मचारीही व्हा, पण मालमत्तेचा राखाना भरणं कधीच सोडू नका। जेव्हा तुमचा कॅश फ्लो वाढतो तेव्हा तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता। यातही श्रीमंत आणि गरीब आणि मध्यमवर्गीयांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे मध्यमवर्गीय आणि गरीब चैनीच्या गोष्टी आधी खरेदी करतात, तर श्रीमंत सर्वात शेवटी। पैसा आला की गरीब आणि मध्यमवर्गीयांना श्रीमंत दिसण्याची घाई होते, त्यामुळे ते मोठं घर, नवी गाडी, दागदागिने अशा गोष्टी प्रामुख्यानं खरेदी करतात, त्यामुळे ते श्रीमंत दिसतात, पण प्रत्यक्षात कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असतात। गर्भश्रीमंत किंवा बराच काळ श्रीमंत असणारे लोक आधी आपल्या मालमत्तेचा राखाना भक्कम करतात, त्या मालमत्तेपासून उत्पन्न सुरू झालं की ते चैनीच्या गोष्टी खरेदी करतात। गरीब आणि मध्यमवर्गीय मात्र स्वतःच्या घामाच्या पैशातून आणि मुलांच्या बचतीमधून चैनीच्या वस्तू खरेदी करत राहतात। खऱ्या मालमत्तेत गुंतवणूक आणि त्याच्या वाढीतून मिळणारा परतावा हीच खरी चैनीची गोष्ट आहे। माझ्या पत्नीला जेव्हा आमच्या अपार्टमेंटमधून जास्त पैसे मिळाले तेव्हा तिनं तिच्यासाठी मर्सिडीज घेतली। त्यासाठी तिला कोणतंही जादा काम करावं लागलं नव्हतं की जोखीम उचलावी लागली नव्हती, फक्त तिला त्यासाठी 4 वर्षे वाट पाहावी लागली होती। रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढून शेवटी गाडीची किंमत देणं इतका कॅश फ्लो निर्माण होईपर्यंत ही 4 वर्षे गेली। मर्सिडीज हा तिच्यासाठी खराखुरा मोबदला होता, कारण मालमत्तेचा राखाना कसा वाढवायचा हे तिनं सिद्ध केलं होतं। दुसऱ्या एखाद्या छानशा गाडीपेक्षा ही गाडी तिच्यासाठी खूप काही आहे। याचाच दुसरा अर्थ असा की तिनं ही गाडी घेण्यासाठी आपल्या आर्थिक बुद्धिमत्तेचा उपयोग केला। बहुतेक लोक भावनेच्या भरात गाडी किंवा एखादी चैनीची वस्तू उधारीवर घेतात, त्यांना कंटाळ येतो म्हणून ते एखादं खेळणंच असतं। खरं तर अशा उधारीवर घेतलेल्या वस्तूमुळे चीड यायला हवी, कारण त्यामुळे त्या व्यक्तीवरचं कर्जच वाढत असतं। तुम्ही वेळ देऊन गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय वाढवला असेल तर तुम्हाला आता जादूचा स्पर्श हवा आहे। श्रीमंतीचे हे सर्वात मोठे रहस्य आहे जे त्यांना इतरांपासून वेगळं ठेवतं। ते अतिशय मेहनतीनं आणि वेळ देऊन उभे केलेल्या व्यवसायांसाठीचं बक्षीसच म्हणावं लागेल। तर मित्रांनो, भाग क्रमांक 4 बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा।